आणि आखाड्यावरती तसेच तगडी लढत सुरू झालेली आहे. कुस्ती कोणी जोडली तर उपमहाराष्ट्र केसरी नंदोबदारनी. जोडी जोडली तोडी तोड कशी असावी, कुस्ती कशी असावी, मैदान कसं असावं आणि मैदानातल्या कुस्तीचे डाव प्रतिडाव कसे असावे हे मर्म जाणणारा एक तुफानी योद्धा नंदोबदार. एकेरी पदाला घुसला, दुहेरी पदाला घुसला होता रोहन रंडे, तिथंच कब्जा घेतलेला आहे. आखाड्यावरती 3700 वॉर्मअप करायला लागलेला आहे. कुस्ती तुपाने आहे. आखाड्यावरती पंच दीपक नारवेकर सतर्क पंच म्हणून काम करतात. 2018 महाराष्ट्र केसरी झाला बाला रत्ती. आज माहितीसाठी सांगतो, उपमहाराष्ट्र केसरी नंदो आता आखाड्यावरती आहेत. घराघरा कुस्तीचा वसा निवारचा आहे, पण अभिमान 2010 जरी असला तरी 2018 बाला रत्तीन जवळ महाराष्ट्र केसरी झाला. त्यावेळी त्याच्या वडील अगम शेख सोलापूर जिल्ह्यातलं खडकी गाव, त्यांचा एक गरीब घरातला शेतकऱ्याचा पोरगा तो कळ घिस्सा. आणि रोहन रंडे पैलवान विजय झाला, अभिनंदन. रोहन रंडेनं कुस्ती जिंकलेला आहे. 3700 आखाड्यावरती आलेला आहे.